ऐटीत चालणारी शेळी पहा, ही काही साधी सुधी शेळी नाही. तुम्ही म्हणाल साधी सुधी नाही म्हणजे यात काय विशेष आहे, तर ही आहे तब्बल 2.25 लाख रुपयांची शेळी. ही शेळी काही भारतीय वंशाची नाही, तर ती आहे आफ्रिकन वंशाची बोर शेळी. आपल्याकडे ज्या लोकल जातीच्या किंवा स्थानिक शेळ्या असतात, तर त्या शेळ्यांना पिल्लांना वजन वाढ नसते. तर बोर जातीच्या शेळ्या आपल्या जर स्थानिक शेळ्यांना क्रॉस केल्या, तर त्यांच्यापासून त्यांच्या पिल्लांची जी वजन वाढ आहे ती आपल्या लोकल शेळ्यांच्या वजनापेक्षा साधारण 30 ते 35% जास्त वजन वाढ आपल्याला मिळते. तुम्ही पाहत असलेली ही शेळी अवघ्या 9 महिन्यांची असून तिची तब्बल 2,50,000 रुपये या उच्चांकी किमतीला विक्री झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील तांभूळ गावात कराळे बंधूंचा सरस्वती अॅग्रो गोट फार्म आहे. सतीश कराळे आणि दत्ता कराळे या 2 उच्च शिक्षित तरुणांनी 3 वर्षांपूर्वी गोट फार्म सुरू केलं. मात्र देशी शेळ्यांऐवजी दक्षिण आफ्रिकेतील बोर जातीच्या शेळ्यांचं संगोपन करू असा निर्णय या भावांनी घेतला. बोर शेळी पालनाबाबत काही माहिती अवगत करून त्यांनी या व्यवसायात उडी घेतली आणि गेल्या 3 वर्षांपासून मोठा आर्थिक वार्षिक उत्पन्न हे दोघे भाऊ घेतात. कोणताही व्यवसाय करत असताना आपण जर त्याच्यात प्लॅनिंग, फ्युचरचे प्लॅनिंग किंवा डेव्हलपमेंट या गोष्टी जर विचार केला नाही, तर तो व्यवसाय यशस्वी होत नाही. तर त्यासाठी आपल्याला लोकल ब्रीड जरी आपण जर सांभाळली, तर त्यासाठी फक्त एक बोर ब्रीडच आपण त्या शेळ्यांसाठी क्रॉसिंगसाठी ठेवला आणि त्याच्यापासून जे उत्पन्न जर काढले, तर ते साधारण 50% बोर तयार होतं. म्हणजे त्याची जी ग्रोथ आहे ती साधारण 3-4 महिन्यामध्ये 20-25 किलोपर्यंत बोकडाची वजन वाढ आपल्याला हमखास मिळते. आणि भले ही जी जात आहे ही ॲक्च्युली ही जात दक्षिण आफ्रिकेची आहे, ही आपल्या इंडियामध्ये खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली आहे. अतिशय काटक अशी जात आहे, तिला कुठल्याही प्रकारच्या आजाराला ती सहसा बळी पडत नाही. तिला आजाराचं प्रमाण 99% म्हणजे कमी आहे. म्हणजे आपल्या लोकल जातीच्या शेळ्यांना जरी हवामान बदलाचा परिणाम होतो, तो या जातीच्या तिच्या आरोग्यावर सहसा परिणाम होत नाही. सध्या गोट फार्म मध्ये आफ्रिकन बोर जातीच्या 90 छोट्या मोठ्या शेळ्या आहेत. या शेळ्या जरी परदेशी असल्या तरी त्यांचं खाद्य आपल्या देशी शेळ्यांसारखंच आहे. या शेळ्यांना सोयाबीन भूस, गिन्नी गवत, मुरघास, ज्वारीचा कडबा, शेवरी आणि तुतीचा पाला खाद्य म्हणून दिला जातो. बोर जातीच्या शेळ्या 2 वर्षातून 3 वेळा करड्यांना जन्म देतात. जन्मलेल्या करड्यांची मोठी झपाट्यानं वाढ होते. साधारणतः 2 ते 3 महिन्यात 1 बोकड विक्रीसाठी येतो. 2 ते 3 महिन्यात 1 बोकड 20 ते 25 किलो वजनाचा होतो. आणि विशेष म्हणजे या बोकडांची विक्री 1,000 रुपये किलो प्रमाणे केली जाते. त्यामुळं मोठं आर्थिक उत्पन्न कराळे बंधूंना मिळत आहे. त्यामुळं खर्च वजा जाता वार्षिक 12 ते 13 लाख रुपयांचं आर्थिक उत्पन्न त्यांना मिळत आहे. विक्री करण्यात आलेली शेळी 9 महिने वयाची असून तिचं वजन 50 किलो इतकं आहे. सांगली जिल्ह्यातील गणेश ठेबे यांनी 2,50,000 रुपयांना या शेळीची खरेदी केली असून ही शेळी श्रीलंकेत पाठवली जाणार आहे. तर मी यांच्याकडून ही जी साऊथ आफ्रिकेतील फुल ब्लड फिमेल आहे ती 2,50,000 रुपयांना खरेदी केलेली आहे. सरस्वती अॅग्रो गोट फार्म मध्ये 100 किलो वजनाचा असलेला एक बोकड सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. अनेक उच्च शिक्षित तरुण काय व्यवसाय करावा या विवंचनेत असतात, मात्र सतीश कराळे आणि दत्ता कराळे या 2 भावांनी उभा केलेला हा अनोखा व्यवसाय अनेक तरुणांना प्रेरणादायी आहे. अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट. नमस्कार, माझं नाव सतीश उत्तम कराळे, मी राहणार तांबोळ, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आमचा सरस्वती गोट फार्म या नावाने तांबोळ या ठिकाणी शेळी पालनाचा व्यवसाय आहे. आमच्याकडे आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या उपलब्ध आहेत. तर आमचं फार्मचं नियोजन म्हणजे असं आहे की आम्ही बोर जातीच्या शेळ्या का पाळल्यात याचं सगळ्यात महत्त्वाचं आधी आपल्याला उत्तर देतो की आपल्याकडे ज्या लोकल जातीच्या किंवा स्थानिक शेळ्या असतात, तर त्या शेळ्यांना पिल्लांना वजन वाढ नसते. तर बोर जातीच्या शेळ्या आपल्या जर स्थानिक शेळ्यांना क्रॉस केल्या, तर त्यांच्यापासून त्यांच्या पिल्लांची जी वजन वाढ आहे ती आपल्या लोकल शेळ्यांच्या वजनापेक्षा साधारण 30 ते 35% जास्त वजन वाढ आपल्याला मिळते. हे आमचं उद्दिष्ट आहे. आम्ही साधारण गेल्या 2 वर्षापासून बोर जातीच्या शेळीपालनामध्ये व्यवसायामध्ये आहे. तर आम्हाला असं आढळून आलं की आपल्या लोकल शेळ्यांपेक्षा या बोर जातीच्या शेळ्यांची वजन वाढ खूप
फास्ट आहे, म्हणजे रेग्युलर आपण जर स्थानिक शेळ्यांचं पिल्लू साधारण एक 5-6 महिन्यामध्ये 20 किलोच्या पुढे जात नाही, तर त्याच ठिकाणी बोर जातीच्या ज्या शेळ्या आहेत त्या साधारण 3-4 महिन्यामध्ये 20-25 किलोपर्यंत पिल्लांचे वजन वाढवते. म्हणजे आपल्याला सध्याचं काळ असा आहे की आपण बंदिस्त शेळीपालन हा एकमेव पर्याय आपल्यापुढे आहे, कारण आत्ता पहिल्यासारखी आपल्याकडे जागा उपलब्ध नाही आणि बंदिस्त शेळीपालन करायचं असेल तर आपण स्थानिक शेळी बंदिस्त करू शकत नाही. आता हा शेळीपालन व्यवसाय जो आहे हा एक व्यावसायिकदृष्ट्या आपण सर्वजण त्याकडे पाहत आहोत, त्यासाठी आपल्याला शेळीपालनामध्ये वजनवाढीसाठी जो बदल करावायचा आहे, म्हणजे जी आपल्याला वजनवाढ लोकल स्थानिक शेळ्यां वजनवाढ ज्या स्थानिक शेळ्या आपल्या सांभाळून किंवा आपल्या फार्मवर त्यांचं नियोजन करून जर आपल्याला ती वाढ भेटणार नाही, तीच आपण तेवढ्याच कालावधीमध्ये उलट त्याच्यापेक्षा कमी कालावधीमध्ये आपल्याला बोर जातीच्या शेळ्या जर आपल्या फार्मवर ठेवल्या किंवा त्या बोर जातीच्या बोकडापासून आपल्या स्थानिक शेळ्यांना क्रॉस करून त्याचे उत्पन्न वाढवले तरी आपल्याला जी वजनवाढ आहे ती आपल्याला खूप जास्त प्रमाणात भेटणार आहे. त्याने आपल्याला दोन फायदे होणार आहे. पहिला फायदा म्हणजे आपली जी वेळ जाणार, म्हणजे आपला जो साधारण लोकल जातीच्या स्थानिक शेळ्या जर आपण जर आपल्या फार्मवर ठेवल्या आणि त्यांच्या पिल्लांच्या वजनवाढ आणि त्या सांभाळणीचा जो वेळ आहे तो कमीत कमी 5-6 महिन्याचा असतो. सगळ्यात महत्त्वाचा आपला वेळ वाचणार आहे, कारण आपल्या पिल्लांची जी वजनवाढ आहे जी ग्रोथ आहे जी आपल्याला विक्रीसाठी येणारी जी वेळ आहे तो 3-4 महिन्याचा आहे. म्हणजे आपली वजनवाढ फास्ट होते आणि आपला वेळ वाचतो. सगळ्यात महत्त्वाचं आपला वेळ आणि आपला जो खर्च आहे तो चांगल्या प्रकारे बोर जातीमध्ये वाढतो. त्या आपल्याकडे बोर जातीचे पिल्ले म्हणजे मेल आणि फिमेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. म्हणजे आमचं जे उद्दिष्ट आहे की आपला जो तालुका आहे अकोले तालुका, अकोले संगमनेर तालुका, या तालुक्यामध्ये बोर जातीच्या शेळ्यांची संख्या खूप कमी आहे. म्हणजे आपल्याला लोकांपर्यंत ती एक ब्रीड लोकांपर्यंत पोहोचवायचं हे एक आमचं उद्दिष्ट आहे की लोकांचा कमी वेळेमध्ये जास्त वजनवाढ कशी भेटेल हेही त्यामागचं आमचं एक उद्दिष्ट आहे की आपल्याला डेव्हलपमेंट करायची. कारण आता शेळीपालन हा एक व्यवसाय झालेला आहे आणि कोणताही व्यवसाय करत असताना आपण जर त्याच्यात प्लॅनिंग फ्युचरचे प्लॅनिंग किंवा डेव्हलपमेंट या गोष्टी जर विचार केला नाही तर तो व्यवसाय यशस्वी होत नाही. तर त्यासाठी आपल्याला लोकल ब्रीड जरी आपण जर सांभाळली तर त्यासाठी फक्त एक बोर ब्रीडच आपण त्या शेळ्यांसाठी क्रॉसिंगसाठी ठेवला आणि त्याच्यापासून जर उत्पन्न जर काढले तर ते साधारण 50% बोर तयार होतं. म्हणजे त्याची जी ग्रोथ आहे ती साधारण 3-4 महिन्यामध्ये 20-25 किलोपर्यंत बोकडाची वजनवाढ आपल्याला हमखास मिळते. आणि भले ही जी जात आहे ही ॲक्च्युली ही जात दक्षिण आफ्रिकेची आहे, ही आपल्या इंडियामध्ये खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली आहे, अतिशय काटक अशी जात आहे, तिला कुठल्याही प्रकारच्या आजाराला ती सहसा बळी पडत नाही, तिला आजाराचं प्रमाण 99% म्हणजे कमी आहे. म्हणजे आपल्या लोकल जातीच्या शेळ्यांना जरी हवामान बदलाचा परिणाम होतो तो या जातीच्या तिच्या आरोग्यावर सहसा परिणाम होत नाही, कारण ही जातच दक्षिण आफ्रिकेचं ब्रीड असल्यामुळे तिथं जे वातावरण आहे ते हायेस्ट आणि लोएस्ट या दोन्ही टेम्परेचरला तिथलं वातावरण जात असतं, त्या वातावरणामध्ये सेट झालेली असल्यामुळे ते आपल्या भारतामध्ये जास्त वातावरण जास्त टेम्परेचर आणि कमी टेम्परेचरचा तिच्या आरोग्यावर काही परिणाम होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण शेळ्यांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण, पिल्लांचं मर्तुकीचं प्रमाण हे स्थानिक शेळ्यांच्या पिल्लांमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे, कारण त्यांची इम्युनिटी पॉवर ही कमी प्रमाणात असते. म्हणून बोर जातीच्या शेळ्या आपल्या फार्मवर असाव्यात किंवा आपल्या लोकल ब्रीडच्या शेळ्यांना बोर जातीचा ब्रीडर क्रॉस करून त्याची पिल्ले आपण तयार करावीत, जेणेकरून आपल्याला त्या पिल्लांची वजनवाढ कमी वेळेमध्ये जास्त वजनवाढ भेटेल. आणि साहजिकच आपल्याला जर पिल्लांचे वजन जास्त असेल तर आपल्याला त्याचा भावसुद्धा जास्त प्रमाणात भेटेल. तुमच्याकडे जो बोकड आहे त्याची साधारण किंमत किती आहे, मग त्याचं वजन वगैरे किती आहे? आता तो जो आहे आमचा हा ब्रीडर आहे तो ब्लास्टर आहे, तो जी वर्ल्ड चॅम्पियन लाईन आहे मास्टर लाईन, म्हणजे 2017 साली जे इंडियामध्ये इम्पोर्ट केलेला मेल होता त्यापैकी एक मास्टर म्हणून एक मेल होता, तर त्या मेलचा हा मुलगा आहे ब्लास्टर. हा साधारण 100 किलोच्या पुढे आहे, 100+ त्याचं वजन आहे आणि तो आमचा ब्रीडर आहे. आमच्याकडे त्या ब्रीडरपासून म्हणजे त्या बोकडापासून पैदास केली जाते. आमच्याकडे ज्या जनरेशनच्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांना क्रॉस करण्यासाठी आम्ही त्या ब्रीडरचा उपयोग करतो.
आणि त्याच्यापासून आम्ही पैदास तयार करतो. त्याचीच पिल्ले आम्ही विक्रीसाठी ठेवतो, जेणेकरून ती जी पिल्ले आहेत ती आपल्या लोकल शेळ्या किंवा स्थानिक शेळ्या ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या शेळ्यांसाठी क्रॉसिंगसाठी एक ब्रीडर तयार करतो. म्हणजे आम्ही एक ब्रीडिंगमध्ये काम करतो, आम्ही डायरेक्ट मटन मार्केटसाठी काम करत नाही, आम्ही डायरेक्ट मटनासाठी पिल्ले विक्री करत नाही. आता याचं बोरचं जे फ्युचर आहे ते फ्युचर मटनच आहे, पण त्या गोष्टीला थोडासा वेळ जाणार आहे, कारण साधारण अजून 5 ते 6 वर्षसुद्धा लागू शकतील की डायरेक्टली हे जे ब्रीड आहे ते मटनासाठी वापर जाईल. सध्या याची फार्मिंगसाठी डिमांड जास्त आहे, महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरच्या राज्यांमध्ये देखील खूप प्रमाणामध्ये मागणी आहे. कारण लोकांना आता समजतं आहे की आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त वजन वाढ मिळणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये बोर जातीची संख्या बऱ्यापैकी आहे, पण बाहेरच्या राज्यांमध्ये खूप कमी आहे. महाराष्ट्रातीलही काही भागांमध्ये बोरची फार्म आहेत, पण काही भागांमध्ये फॉर एक्झाम्पलवाला आपला संगमनेर अकोले तालुका रावरी श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये आपल्या बोर जातीचे फार्म कमी आहे. तर आमचं हेच उद्दिष्ट आहे की आपण लोकांपर्यंत पोचवायचं की याचं ब्रीड तुम्ही तुमच्या स्थानिक शेळ्या जरी तुमच्याकडे असतील तर त्यांना क्रॉसिंगसाठी याचं ब्रीड तुम्ही वापरा आणि त्याच्यापासून पिल्लांची वजन वाढ मिळवा. या शेळ्यांपासून तुम्हाला त्याचं वार्षिक उत्पन्न किती भेटतं? आता साधारण आमचं 2 वर्षापासून आमचा फार्म सुरू झालेला आहे, तर आमचं साधारण एक इयरली साधारण 10 ते 12 लाख रुपये उत्पन्न आम्हाला भेटतं. कारण आमचं इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च मोठा आहे, तर तो खर्च सगळा भागून सरासरी आम्हाला एक 10-12 लाखापर्यंत उत्पन्न भेटतं वर्षाला. ज्या शेळ्यांना प्रजाती ही खूप बाहेरच्या देशातून आणली जाते, तर इथल्या शेळ्यांना त्याचं टेम्परेचर वगैरे काही त्याचं इश्यू वगैरे होतो का? नाही, हे जातच मुळात म्हणजे खूप काटक जात आहे, हिला कुठल्याही जास्त टेम्परेचरचा आणि कमी टेम्परेचरचा काही परिणाम होत नाही. कारण ही त्या वातावरणामध्ये सेट झालेलं ब्रीड आहे. ते दोन्ही म्हणजे आपल्या स्थानिक शेळ्या किंवा आपल्या लोकल शेळ्या असतील त्यांचं वातावरण बदलाचा त्यांच्या शरीरावर परिणाम होतो. पण ही जी जात अशी आहे की हिला जरी वातावरण बदल झालं तरी हिच्या आरोग्यावर तिचा फारसा परिणाम होत नाही, कारण ती मुळातच ती त्या वातावरणामध्ये डेव्हलप झालेली आहे. तिची इम्युनिटी पॉवर त्या प्रकारे डेव्हलप झालेली आहे. जास्तीत जास्त टेम्परेचरचाही तिला काही परिणाम होत नाही आणि एकदम कमी टेम्परेचरचाही तिला काही परिणाम होत नाही. तुमच्याकडे तो बोकड आहे, त्यांनी आतापर्यंत किती म्हणजे चॅम्पियन झाले ते खूप असं ऐकलंय? हो, त्यांनी आतापर्यंत म्हणजे बऱ्यापैकी आम्ही काय केलं होतं, आम्ही एक्झिबिशन मध्ये सुद्धा आम्ही पार्टिसिपेट करतो, कारण लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे, लोकांना त्याचा त्याचे बेनिफिट काय आहे हे लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवायचे आहे. कारण आपल्याला स्थानिक ज्या आपल्या स्थानिक अकोले तालुका संगमनेर तालुका झाला या लोकांपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये भरपूर शेळीपालक आहेत जे आज स्थानिक शेळ्या पाळतात. कोणी अशा म्हणजे ओपन ग्रेझिंगवर पण राहणारे भरपूर शेतकरी आहेत आणि बंदिस्तमध्ये पण आहेत. पण बंदिस्तसाठी आपल्याला जर शेळीपालन करायचं असेल तर आपल्याला बोरशिवाय पर्याय नाही, कारण स्थानिक शेळी ही बंदिस्त कधीच होऊ शकत नाही. कारण तिला स्थानिक शेळीला ओपन ग्रेझिंगची खूप गरज असते, म्हणजे ती बंदिस्त जर तिला आपण ठेवण्याचा प्रयत्न करा तर ती तेवढी डेव्हलप होणार नाही. तशी ही जी जात आहे ही 100% बंदिस्तसाठी डेव्हलप केलेली आहे. म्हणजे आपला बाहेर शेळ्यांना घेऊन जाण्याचा तो जो वेळ आहे तो वाचणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर फिरायला शेळ्या घेऊन जाण्यासाठी आता जागाही उपलब्ध राहिलेली नाही, कारण पूर्वी जागा भरपूर होती, फिरायला न्यायला पण भरपूर जागा होती, चारा भरपूर होता. पण आत्ताची परिस्थिती तशी राहिलेली नाही, आता खूप जमीन ॲक्वायर झालेल्या आहेत, जागा कमी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला आता बंदिस्त शेळीपालनाशिवाय पर्याय नाही. तसं बघितलं तर तुमचा गोठाही खूप मोठा आहे, त्याची साधारण लांबी आणि रुंदी किती असेल? आमचं साधारण 75x40 हा जो फार्म आहे आमचा 3000 स्क्वेअर फूटचं हे शेड आहे, याच्यामध्ये साधारण आमचं 150 ॲनिमल बसतील अशी कॅपॅसिटी आहे. आणि प्लस एक स्टोअर रूम पण केलेला आहे जेणेकरून आम्ही चाऱ्यासाठी त्याच्यात स्टोरेज करून ठेवू. बाकीचा जो सुका चारा असतो तो स्टोरेज करण्यासाठी 1000 स्क्वेअर फूटचं आम्ही स्टोरेज रूम बनवलेला आहे. आणि अदरवाईज साईडने कंपाऊंड केलेलं आहे जे इतर आपला जो फार्म आहे तो थोडासा अशा म्हणजे जंगल एरियामध्ये आहे, त्यामुळे वाघाच्या संरक्षणासाठी की आपण साधारण 9 फूट उंचीचं कंपाऊंड साईडने केलेलं आहे. नमस्कार, माझं नाव गणेश तुकाराम डेबे फ्रॉम सांगली, आणि यांच्याकडून आपण आता इम्पोर्ट लाईनची फुल ब्लड फिमेल जी आहे ही इले
जी की त्यांनी साऊथ आफ्रिकावरून इम्पोर्ट केलेल्या फिमेलची प्रोडक्शन आहे, जिला आपण फुल ब्लड बोलतो इंडियामध्ये, मग ते खरेदी केलेली आहे आणि ती घेण्यासाठी आज इथे आलेलो आहे. तर मी यांच्याकडून ही जी साऊथ आफ्रिकेतील फुल ब्लड फिमेल आहे ती 2,50,000 रुपयांना खरेदी केलेली आहे आणि यांच्या गोट फार्मचा आपल्याला फेसबुकवरून रेफरन्स मिळाला होता, सरस्वती बोर गोट फार्म अकोले, मग त्यामुळे आपण इकडे आलो, इन्क्वायरी केली आणि खूप सुंदर फिमेल आहे, आवडता छेने आपण याचा व्यवहार केलेला आहे 2,50,000 रुपयामध्ये. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 बार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता: शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले तालुका, अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 0 24 24 22 33 24.